केलाय बावनकुळेंचा, ज्यामध्ये ते कसिनो खेळता असा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल संजय राऊतांनी ट्विट केलं म्हणजे त्यांच्या ट्विटकडे लक्ष द्यायचं नसते. आता राज्यातली जनता सुद्धा समजली आहे की एक संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्र राज्याचा वेडा राजकारणी म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. एक वैयक्तिक कोणाच्या जे जीवन आहे त्याच्यावर पहिली गोष्ट त्यांनी जायला नको आहे. आणि त्या हॉटेलमध्ये गेले, हॉटेलमध्ये जर कॅसिनो बाजूला चालू असेल आणि त्याची फोटो काढायची आणि ट्विट करायचं हा एक शुद्ध मूर्खपणा आहे. संजय राऊतांनी अशा पद्धतीचे कामं करू नये, चांगली कामं करावी. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणतेही कृत्य वाईट होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. राजकारणाची पातळी घसरते कुटुंबापर्यंत राजकारणाची पातळी घसरते आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. यांच्यासारखे वैफल्यग्रस्त जर प्रवक्ते एखाद्या पक्षाजवळ असेल तर राजकारणाची पातळी नक्कीच घसरेल याच्यात पुढे शंका नाही. मध्यंतरी चर्चा होती की शिंदे शिवसेना जे शिंदे गटाच्या सांगितलं की जुने चेहरे आहे खासदारांचे त्यांना बदलून नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे. जुन्या खासदारांच्या कधी झाडूच आहे का? शिवसेनेचे जे 13 खासदार आम्ही आहोत ते 13 खासदार ही लोकसभेची निवडणूक लढवणार यामध्ये कुठेही शंका नाही. थँक्यू. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.